आपण उदाहरण बघतोय तर पहिलं उदाहरण काय आहे, नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. तिचा विद्युत रोध 22 ओहम इतका आहे. ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का? शक्ती मिळवण्यासाठी तारेची किंवा कुंतलाची टोके 220 विभवांतर म्हणजे 220 व्होल्ट इतक्या विभवांतर असणाऱ्या स्त्रोताला जोडलेली आहे. आता आपल्याला इथं प्रश्न विचारला आहे की तार अखंड असेल किंवा तार निम्मी असेल तर या दोन्ही स्थितींमध्ये कुठल्या तारेमध्ये उष्णता जास्त निर्माण होईल? उष्णता तयार करायची असेल तर तिथं कार्य घडायला लागेल आणि कार्य कोणाकडून घडतं तर ते विद्युत शक्तीकडून घडतं. आपण आता इथे पहिल्यांदा उदाहरणामध्ये दिलेली माहिती लिहून घ्यायची. आपल्याला काय काय दिलंय, विद्युत रोध, विभवांतर, एक अखंड तारेचं कुंडल आहे आणि नंतर निम्म्या तारेचं कुंडल आहे. आपल्याला शोधायचं काय आहे तर आपल्याला उष्णता शोधायची आहे. याच्यामध्ये किंवा या उदाहरणामध्ये आपण विद्युत शक्तीचा हा फॉर्म्युला वापरणार, विद्युत शक्तीचं हे सूत्र वापरणार आणि त्यानंतर आपलं उत्तर काढणार. तर आपण आता पहिल्यांदा उदाहरणात हे जेव्हा उत्तरामध्ये हे उदाहरण लिहिल्यानंतर लिहून घेतलं त्यानंतर आपण आता सोडवायला सुरुवात करू. आता आधी आपण बघू अ. अ म्हणजे काय, तर अखंड तारेच्या कुंतलाच्या वेळी काय होईल? तर पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेऊया. आता विभवांतर दिलेला आहे का आपल्याला? तर हो, विभवांतर आपल्याला दिलेला आहे. किती आहे ते विभवांतर? तर ते 220 आहे. पण विसरू नका, ह्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. आणि विद्युत रोध दिलाय का? तर हो दिलाय, तो आहे 22 ओहम. मग आपण कसं सोडवणार? तर मी आता ह्याची पहिल्यांदा फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर मी आता भागाकार करते. म्हणजेच आता पहिल्या अखंड तारेतली विद्युत शक्ती किती आली? तर अखंड तारेतली विद्युत शक्ती आली आहे 2200 वॅट. मुलांना जेव्हा तुम्ही उदाहरण सोडवता तेव्हा कोणत्याही ठिकाणी एकक द्यायचं विसरू नका. एकक द्यायचं विसरले तर मार्क जाण्याची शक्यता वाढते. आता हे झालं आपल्या अखंड तारेसाठी असलेली विद्युत शक्ती. आता तीच तार जर आपण निम्मी केली, त्याचं कुंडल केलं आणि तेवढ्याच विभवांतराने किंवा तेवढाच विद्युतरोध असताना जर विद्युत शक्ती प्रवाहित केली ती किती असेल? ते शोधण्यासाठी आपण आता दुसऱ्यांदा विद्युत शक्तीचा फॉर्म्युला लिहू. जेव्हा आपण तार निम्मी करतोय तेव्हा त्या तारेत असणारा जो विद्युत रोध आहे तोही कमी होणार. जर तार निम्मी केली तर विद्युत रोध हे किती होणार? निम्मा होणार. जसं आता इथे 22 हा विद्युत रोध होता तारेचा, पण तार आता निम्मी झाली आहे, किती होणार आता तो विद्युत रोध? तर तो त्याच्या निम्मा म्हणजेच 11 एवढा होईल. मग आज सर कस करूयात? फोड केल्यानंतर भागाकार केला. म्हणजे आपली विद्युत शक्ती आता किती आली निम्म्या तारेसाठी? तर ती आली 4400 वॅट. आता तुम्ही याच्यातून बघू शकता कुठली विद्युत शक्ती जास्त आहे, तर दुसऱ्या तारेची म्हणजे निम्म्या तारेची. मग जिथे विद्युत शक्ती जास्त निर्माण होईल तिथेच कार्य काय होईल? जास्त होईल. कार्य पण जास्त आहे, विद्युत शक्ती पण जास्त आहे आणि त्यामुळे उष्णता काय झाली? जास्त झाली. त्यामुळे इथे सविस्तर वाक्यामध्ये उत्तर लिहायचं काय? तर तार निम्मी केली तर उष्णता जास्त मिळेल. मुलांना उदाहरण सोडवताना ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांना चौकन करा. ज्या गोष्टी एकक लिहिण्यासाठी गरजेच्या आहेत तिथे एकक लिहा. शेवटी उत्तर सविस्तर वाक्यामध्ये लिहा. ह्या गोष्टी केल्या नाही तर थोडे थोडे करून मार्क जाण्याची शक्यता आहे. व्यवस्थित दिलेली माहिती काय काढाय, आपल्याला काय शोधायचंय, काय काढायचंय, कोणतं सूत्र वापरायचंय, सूत्रामध्ये काय तुम्ही प्रक्रिया करताय
जिथं उत्तर आलंय तिथं प्रत्येक उत्तराला चौकोन आहे का, प्रत्येक ठिकाणी एकक दिलंय का आणि उत्तर सविस्तर खाली एका वाक्यामध्ये दिलंय का, या सगळ्या गोष्टी नीट तपासा, ज्यातून तुमचे मार्कही जाणार नाही आणि दिसायला ते नीटही दिसेल.